पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. मिलिंद देवरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मिलिंद देवरांचा मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश होणार आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्यानं त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती मिळतीये. नाराजीतून त्यांनी ही सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि जवळपास 50-55 वर्षांपासून काँग्रेस सोबत असलेले आपले संबंध मात्र आता आपण याला पूर्णविराम देत असल्याचं मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलेलं आहे. मिलिंद देवरा हे काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा जो आहे तो पार पडेल. विकासाच्या मार्गावर आपण चाललो आहोत असं देवरांकडून माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे आणि हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मिलिंद देवरा जे आहेत ते काँग्रेसचे नेते, ते आता शिंदे गटामध्ये जात आहेत. 2 वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होतोय. त्यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की मी विकासासोबत विकासाच्या मार्गावर जातोय आणि आता ते शिंदे गटामध्ये 2 वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आहे. यानंतर अनेक झटके बसतील असं चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणता आहेत. काय वाटतं नक्की कशा पद्धतीने हे आपले जे सहकारी आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक सहकारी आता भाजपमध्ये जात आहेत, काय वाटतंय? आता खरं तर इथं राजकीय बोललं नाही पाहिजे, पण मी एवढंच सांगेल की जर एखाद्या नेत्याला दुसऱ्या पक्षात जायचं असेल विचारून विदलून, खरं तर ते त्यांचा त्यांचा विषय आहे. सगळेच तिथे गेल्यानंतर आम्ही जिथं आहोत तिथं आहोत आणि मग जिथं आहोत तिथं मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी ही येत्या काळामध्ये मिळेल आणि त्यामुळे नवीन चेहरे नवीन विचार हे कुठेतरी पुढे येताना आपल्या सर्वांना बघायला मिळतील आणि एका वेगळ्या ताकदीने ही जी काही शक्ती आहे जी अर्थकारण वापरते, दडपशाही वापरते कुटुंब आणि पार्टी फोडण्यासाठी, त्याच्या विरोधात लढण्याची एक वेगळी प्रेरणा आणि शक्ती आम्हा सगळ्या युवांना मिळेल आणि लोकशाहीच्या माध्यमातून येत्या लोकसभा असू द्या नाही तर विधानसभा असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. कॅमेरामन विनोद उना बातकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.